सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मी श्री बी ए शिंदे, विषय भूगोल, वर्ग 10वा, लेक्चर क्रमांक 2, टॉपिक नेम क्षेत्र भेट, घटक क्षेत्र भेटीसाठी सहल नळदुर्ग ते अलिबाग 1, रस्त्याच्या दोन्ही बाजूचे निरीक्षण करून करावयाच्या नोंदी, भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या, वसाहतींचा आकृतीबंध। क्षेत्र भेट। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये, मागील लेक्चरमध्ये आपण या क्षेत्र भेटी संदर्भात क्षेत्रभेटीचे महत्त्व, आवश्यक साधन, साहित्य इत्यादींची माहिती घेतलेली आहे। आता या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष एक क्षेत्रभेटीचं उदाहरणार्थ आयोजन केलेलं आहे, एक संवाद आहे, तो संवाद आपल्याला कमीत कमी 2 वेळा वाचण्यास सांगितला होता। आपण या संवादातली काही ठळक मुद्द्यांची माहिती आपण घेणार आहोत। या ठिकाणी ही सहल नळदुर्ग ते अलिबाग अशी आयोजित केलेली आहे। महाराष्ट्राच्या एका विशिष्ट अशा भूभागातून, भौगोलिक परिस्थितीतून, तर एक जलाशय असलेल्या सागरी किनाऱ्यापर्यंत या सहलीचं आयोजन केलेलं आहे। ही सहल जात असताना मध्ये लागणाऱ्या शुष्क प्रदेश, डोंगराळ, चढउतार, त्याचबरोबर मैदानी पठारी प्रदेश इत्यादींची माहिती आपल्याला या संवादातून कळेल। सुरुवातीला आकृती 1.1 या ठिकाणी दिलेला क्षेत्र भेटीचा मार्ग लक्षात घ्या। नळदुर्ग, सोलापूर, इंदापूर या ठिकाणी असलेला उजनी हा जलाशय एक महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर उरळी, कांचन, हडपसर, सिंहगड, पुणे, खोपोली, लोणावळा, अलिबाग इत्यादी ठिकाणी ही सहल जाणार आहे। या ठिकाणी तुम्हाला आकृती 1.2 सहलीला जाताना काय काय साहित्य सोबत घ्यायचे यांची चित्रांच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर नळदुर्ग येथील नरमादी हा धबधबा इथे दिसतो आहे। ही सहल निघताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या, वसाहतीचा आकृतीबंध इत्यादी मुद्द्यांच्या आधारे आपल्याला रस्त्याने जात असताना माहिती घ्यायची किंवा माहितींची नोंद आपल्याला घ्यायची आहे। तर भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या, वसाहतीचा आकृतीबंध इत्यादी गोष्टींचीच का माहिती घ्यायची, तर त्यामागील कारण असं आहे की रस्त्याने जात असताना अलिबागहून निघताना जी भूरचना आहे तशाच प्रकारची भूरचना आणखी कुठे आढळते का, अलिबागपर्यंत जाताना भूरचनेमध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळतो हे सुद्धा आपल्याला त्यातून तपासता येईल। जलाशय काही भागामध्ये पाणी आहे तर काही भागामध्ये कोरडी ओसाड जमीन पाहायला मिळते। जलाशय असलेलं उजनी जलाशय हे एक धरण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि जलाशय असलेल्या परिसर आणि इतर परिसर यामध्ये काय फरक आहे तर हे आपल्याला त्या नोंदीतून लक्षात येईल। वनस्पतीच्या आधारे त्या प्रदेशातील पावसाचं किंवा पर्जन्याचं प्रमाण आपल्याला समजेल। जिथं जास्त प्रमाणावर पाऊस पडतो अशा ठिकाणी हिरव्या आणि दाट वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं अशा प्रदेशामध्ये आपल्याला सुकलेल्या किंवा खुरट्या वनस्पती पाहायला मिळतात। त्याचबरोबर मृदा सगळीकडे सारख्या प्रकारची माती असते असं नाही, तर काही भागात लाल माती, काही भागात खडकाळ मुरमाड, तर काही भागात शेती पोषक अशी माती पाहायला मिळते। तर ह्या मातीचे माहिती आपल्याला जाताना कोणत्या प्रदेशात कोणत्या प्रकारची माती पाहायला मिळते याची माहिती, याची नोंद आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर मानवी वस्त्या, शहरी वस्ती आणि ग्रामीण वस्ती आपल्याला रस्त्याच्या कडेने पाहायला मिळते, या दोन्ही वस्त्यामधला फरक त्या ठिकाणी आपल्याला तपासायचा आहे। आणि सहल पुढे जात असताना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चढ उताराची भूरचना काही ठिकाणी दिसून आली, काही ठिकाणी सपाट जमीनसुद्धा दिसत आहे। पुढे ही सहल जेव्हा
अलिबागवरून निघाली तेव्हा सॉरी नळदुर्गवरून निघाली तेव्हा रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंप धाबे पेट्रोल पंपाजवळ इतर काही दुकानं अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना दिसत आहेत आणि ही सहल आता उत्तराच्या दिशेने म्हणजे यातून फक्त एकच गोष्ट लक्षात येते की सगळीकडे सारख्या प्रकारची भूरचना नसते. भूरचनेमध्ये आपल्याला वेगवेगळा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ही सहल बालाघाटच्या रांगेच्या दक्षिणेला आहे. बालाघाट ही रांग सह्याद्री पर्वताची पूर्वेकडील असलेली एक महत्त्वपूर्ण डोंगर रांग आहे आणि या डोंगर रांगेतून जात असताना या ठिकाणी भूरचनेत होणारे बदल हे सहजपणे त्या ठिकाणी दिसून येतात. आता वस्त्यांचा आकृतीबंध त्या ठिकाणी पाहिजे की कशा प्रकारच्या वस्त्या आहेत. ही सहल ग्रामीण भागातून जात असताना रस्त्याच्या कडेला घरांच्या भिंती या दगडमातीने बांधलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग त्या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो. या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत असून ते सुकलेले पाहायला मिळते. त्याचं कारण काय असेल, काही ठिकाणी निष्पर्ण झाडं दिसत आहेत, यामागचं कारण काय असेल, तर विद्यार्थ्यांनो यामागचं कारण म्हणजे या ठिकाणी असलेलं पर्जन्याचं प्रमाण कमी, पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी निष्पर्ण झाडं किंवा सुकलेलं गवत पाहायला मिळते. आणि अशी घरं वस्त्यांच्या रेषाकृती वस्त्या म्हणतात. आता या ज्या जात असताना रस्त्याच्या कडेला वस्त्यांच्या रांगा दिसतात आणि या रांगा सरळ एका रेषेत असल्यामुळं अशा वस्त्यांना रेषाकृती वस्त्या असं म्हणतात. तर रेषाकृतीच का, तर रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने रस्त्याकडे तोंड करून घरे बांधलेली पाहायला मिळतात. रस्ता हा सरळ असल्यामुळं साहजिकच आहेत की वस्त्या देखील त्या ठिकाणी सरळ पाहायला मिळतात आणि अशा वस्त्यांना रेषाकृती वस्त्या असं म्हणतात आणि या घरांना धाब्याची घरं असं म्हणतात. ती वैशिष्ट्य पद्धतीनं बांधलेली परंपरागत घरं आहेत. येथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडी आहेत. त्यांची पानं विशिष्ट काळात गळून गळून पडतात. अशा प्रकारे इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही पानझडी शुष्क प्रदेशातील वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे आता पुढे गेल्यानंतर कडधान्याची शेती, कडधान्य पिकं, कमी पर्जन्य यांचा सहसंबंध जोडा पहा. कडधान्याची पिकं म्हणजे फक्त काही सीजनमध्ये पाऊस पडतो अशा कालावधीमध्ये ही येणारी पिकं, तर अशी ही पिकं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आता ही सहल जशी सोलापूर शहराच्या बाहेर निघते किंवा सोलापूरमध्ये ज्यावेळेस ही सहल घुसते त्यावेळेस शहरी भागातील वस्ती त्या ठिकाणी सिमेंटची पक्की घरं बांधलेली, सिमेंट वाळू खडी इत्यादींनी बांधलेली ही घरं शहरी भागात पाहायला मिळतात. ग्रामीण भागामध्ये सिंगल धाब्याची घरं म्हणजे एक मजलीच घरं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु शहरी भागात अनेक मजली एकावर एक अनेक मजली घरं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण या दोन्हीमधला फरक हा आहे की शहरी भागामध्ये जागेची असलेली अनुपलब्धता आणि ग्रामीण भागात असलेली उपलब्धता यामुळे अशा पद्धतीचा फरक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. रस्त्यात शहरी भागामध्ये मॉल्स, दुकाने, मोठमोठाली इमारती, मोठी हॉटेल्स इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात. आता ही सहल सोलापूर शहराच्या बाहेर पडलेली आहे आणि सोलापूर सोडल्यानंतर तिथं झुडपी पिकं दिसतात. कुठेतरी एखादं क्षेत्र ऊसाचं होतं, परंतु इकडे मात्र सगळीकडे ऊसाच दिसत आहे. पा विद्यार्थ्यांना अगोदर जर पाहिलं आपण नळदुर्ग सोडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला झुडपी वनस्पती आणि कुठेतरीच क्वचित एखाद्या ठिकाणी ऊसाचं पीक दिसत होतं, परंतु सोलापूर सोडल्यानंतर मात्र त्या ठिकाणी सगळीकडे ऊसाचं पीक दिसतं आहे आणि त्या ठिकाणी झुडपी वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाही तर मोठाल्या वनस्पती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याचं कारण काय असेल, तर याचं कारण असे की त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण चांगलं असेल, पाण्याचं उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असेल, म्हणून अशा या क्षेत्रामध्ये आपल्याला ऊसाचं प्रमाण किंवा ऊसाची शेती पाहायला मिळते. पा नळदुर्ग सोडल्यानंतर त्या ठिकाणी मूग, उडीद आणि इतर पिकं, कडधान्याची पिकं दिसत होते, कारण त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी आहेत.
या ठिकाणी ऊसाचं पीक घेतलं जातं, इथं सिंचनाच्या सोयी आहेत आणि जिथं कडधान्याची पिकं घेतल्या तिथं सिंचनाच्या सोयी उपलब्ध दिसत नव्हत्या. सिंचनाच्या सोयी म्हणजे शेतीसाठी पाणी पुरवठा उपलब्ध करणं, जसं की उजनी धरण हे सिंचनाची शेतकऱ्यासाठी केलेली सोय आहे. सावी मग पुढे हा विद्यार्थ्यातला संवाद आहे शिक्षक आणि विद्यार्थी. तेव्हा सावित्री म्हणते की मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एक मोठा जलाशय दिसतो. विद्यार्थ्यांनो, कोणता जलाशय असेल बरं तो? तर तो आहे उजनी धरणाचा जलाशय. त्या ठिकाणी आपल्याला दिसतो हा जलाशय. विद्यार्थ्यांनी पाहिला आणि या जलाशयावरती विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादीसाठींच्या इत्यादीसाठीही या धरणाच्या पाण्याचा उपयोग या ठिकाणी केला जातो. आता सहल उजनीपाशी पोहोचलेली आहे. तुमच्याकडे असलेल्या नकाशात तुम्ही पहा. आता आपण सपाट प्रदेशातून जात आहोत. या उजनी धरणाच्या जवळून ही सपाट प्रदेश आहे. हा सपाट प्रदेशाचा भाग आहे. तर या भागातून ही सहल जात आहे आणि सहल आता सिंहगडाच्या दिशेनं जाऊ लागली. आणि सिंहगडाच्या पायथ्याशी अनेक मोठी हॉटेल्स होती. तेथे पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांनी दुपारचं जेवण घेतलेलं आहे. आता पुढे विद्यार्थ्यांना ही जी वनस्पती दिसत आहेत, तर या वनस्पतीवरून पर्जन्यातील फरक आपल्या लक्षात येतो. जेव्हा नळदुर्ग जवळ सहल होती त्या परिसरात बोरी बाभळीची झाडं जास्त दिसत होती. इथं तर वेगळे वृक्ष दिसत आहेत. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी नळदुर्गाजवळ पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं, पर्जन्यमान कमी असल्यामुळं बोरी बाभळी या वनस्पती कमी पर्जन्यावर कमी पाण्यावरती जगू शकतात. अशा वनस्पती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु सिंहगडाच्या पायथ्याशी मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठ्या वनस्पती पाहायला मिळालेल्या आहेत. या वनस्पती वेगळ्या आहेत. नळदुर्ग ओलांडताना निम ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. इथं मात्र वड, अंजन, पिंपळ अशा मोठ्या वनस्पती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलेलं आहे. सहल आता सिंहगडावर पोहोचलेली आहे. सिंहगडावरची ही सहल चढत असताना आकाशात ढग जमलेले होते आणि थोड्या वेळानं पावसाची सरही आली. वाटेत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मिळणाऱ्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेतला. पा, ही सहल उंचावर आता पोहोचलेली, सिंहगडावरती ही सहल पोहोचलेली आहे. किंवा विद्यार्थी सिंहगडाच्या दिशेने चढत आहेत. विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या जवळच्या डोंगराकडे जरी एक नजर मारली तर आपल्याला आल्हाद धुसर अशा प्रकारचं वातावरण दिसतं. कारण हा उंच भाग आणि या उंच भागावरती कुठेतरी आपल्याला ढग तरंगत असताना दिसत असतात. आणि तशाच पद्धतीचे ढग विद्यार्थ्यांना या सिंहगडाच्या वरच्या भागावरती दिसत होते. आणि आता विद्यार्थ्यांना सिंहगडाबद्दलची माहिती कशी मिळू शकतो या असा प्रश्न शिक्षकांनी विचारल्यानंतर सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ जो फलक लावलेला आहे, तर या फलकावरती त्या गडाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. अशा पद्धतीनं गडावरती इतर ठिकाणी देखील माहिती उपलब्ध आहे. आता या माहितीचे फोटो विद्यार्थ्यांना काढून घ्यायचे आहेत. आणि मग ही सहल तसाच या सिंहगडाच्या प्रवेशद्वारातून सहल आत गेल्यानंतर विविध ठिकाणं विद्यार्थ्यांनी पाहिले. आणि आता आपण कमीत कमी उतार असलेला व मैदानी प्रदेश पाहिला. पण या ठिकाणी डोंगराळ भाग आहे. आपण जास्त उंचीवर असल्यामुळे इथे ढगाचा देखील अनुभव पाहता येतो. आतापर्यंत इथं सहल पोहोचत असताना विद्यार्थ्यांनी सपाट मैदानी प्रदेशातून ही सहल आली होती. त्यामुळे तिथं त्यांना जो अनुभवायला मिळाला त्यापेक्षा वेगळा अनुभव आता विद्यार्थ्यांना या सिंहगडावरती अनुभवायस मिळत आहे. या ठिकाणी हा गड उंच असल्यामुळं त्या ठिकाणी डोंगरावरती ढगांचाही आनंद विद्यार्थ्यांना घेता आला आहे.
आता इथून दऱ्या डोंगर टेकड्या शिखरांचे सुळके आणि ज्वालामुखीच्या उद्रकापासून तयार झालेले खडकांचे थर असे अनेक प्राकृतिक वैशिष्ट्ये दिसत आहेत. हा कोणता खडक आहे ओळखलात का? किल्ल्यावर येताना मार्गात भूस्खलनामुळे झालेल्या पडझडीचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आता सभोवतालच्या प्रदेशातील शेतीचा आकृतीबंध पहा. शिक्षकांनी त्यांना विद्यार्थ्यांना माहिती दिली की जी प्राकृतिक रचना आहे खडक कसे तयार झाले, ज्वालामुखी खडक, त्यानंतर विविध खडकांची अवशेष त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायला मिळालेले आहेत. भूस्खलन म्हणजे जमिनीतील अंतर्गत हालचालीमुळे जमिनीचा काही भाग खाली खचतो, दरी तयार होते किंवा ढासळते, अशा प्रकारचं भूस्खलन झाल्यानंतर निर्माण होणारा भाग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षिकेने दाखवला आणि विद्यार्थ्यांना सभोवतालच्या प्रदेशातील आणि शेतीचा आकृतीबंध बंद पाहायला सांगितला. मग राहुलला तो खडक पाहिल्यानंतर प्रश्न पडला की हा बेसाल्ट खडक आहे, याचा अभ्यास आम्ही सहावीत केला, तुम्ही सहावीमध्ये खडकांचे खडक व खडकांचे प्रकार शिकलेला आहात. अशा पद्धतीने आता ही सहल पुढे जात असताना आपण राहतो त्या प्रदेशातील प्रामुख्याने कडधान्याची पिके दिसली. सोलापूर ते पुणे ऊसाचं पीक जास्त प्रमाणात आढळलं, इथे मात्र भात शेती दिसते. पा शेतीचा आकृतीबंध विद्यार्थ्यांना पाहायला सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांचं निरीक्षण, ज्यावेळेस ही सहल निघाली त्यावेळेस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कडधान्याची सुरुवातीला कडधान्याची पिके दिसली, म्हणजेच कमी पावसावरती येणारं पीक त्या ठिकाणी दिसलं, आणि पुढे विद्यार्थ्यांना ऊसाचं पीक दिसलं. त्या ठिकाणी पर्जन्यमान ठीक होता, परंतु सिंचनाच्या सोयी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळं ऊसाचं पीक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घेतलेलं पाहायला मिळालं. आणि आता मात्र इथं भात शेती दिसत आहे. विद्यार्थ्यांना भात शेती हा जो प्रकार आहे हा जास्तीत जास्त पावसावरती येणारं पीक आहे. ज्या ठिकाणी पर्जन्यमान मोठ्या प्रमाणावर असतं अशा ठिकाणी भात शेती हे पीक घेतलं जातं. म्हणजेच आपण कमी पर्जन्याकडून जास्त पर्जन्याकडे जात आहोत, यावरून असं आपल्या लक्षात येत आहे. याची तुलना नळदुर्ग किल्ल्याशी करू शकतो, परंतु नळदुर्ग किल्ला सिंहगडासारखा डोंगरावर नाही. हा जो सिंहगड आहे याची तुलना आपण नळदुर्गाच्या किल्ल्यासारखी करू शकतो, परंतु हा नळदुर्ग किल्ला यासारखा डोंगरावर नाही. तो पाहण्यासाठी चढण चढावी लागत नाही. नळदुर्ग पाहण्यासाठी चढण चढावी लागत नाही. तो भुईकोडचा प्रकार आहे आणि हा गिरीर दुर्गाचा प्रकार आहे. या हा दोन्हीमधला फरक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता पुढे त्या ठिकाणी या किल्ल्यावरती विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे जलाशय पाण्याचे साठे त्या ठिकाणी सापडले आणि विद्यार्थ्यांना प्रश्नही पडले की इतक्या उंचावरती कशा पद्धतीनं पाणी उपलब्ध झालं असेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले. परंतु या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केल्यानंतर त्यांना त्याची उकल किंवा त्याची प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी नक्कीच मिळालेली असेल. आणि या किल्ल्याचं निरीक्षण झाल्यानंतर आता पुढील दुसरा दिवस सकाळी सात वाजता आपण पाहणार आहोत. सकाळची न्यारी घेऊन बस अलिबागच्या दिशेनं आता मार्गस्थ झालेली आहे, निघालेली आहे. आता मुंबई पुणे द्रुतगती मार्गानं जात आहोत. भूरचनेत काही बदल झालेला दिसतो आहे का? आपण लोणावळ्याजवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. पण आता द्रुतगती म्हणजे पुणे मुंबई हा जो हायवे आहे, मोठा महामार्ग आहे, या मार्गाने जात असताना विद्यार्थ्यांना काही बदल दिसतात का? आणि आता ही लोणावळ्याजवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहे अशी सूचना शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिली आहे. तेव्हा विद्यार्थ्याने काय बदल सांगितला पहा. आपण जरी सपाट रस्त्यावरून जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतो आहे. घरांची संख्याही आता कमी होताना दिसत आहे. लोणावळ्याजवळ
च्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्याबाबतची माहिती दिली, ती आता पुढे पहा। तर हा जो आहे तर हा पश्चिम घाटाचा उतार आहे, म्हणजे गाडी निघालेली आहे त्या ठिकाणी जी उताराला गाडी लागली तर तो उतार म्हणजे पश्चिम घाटाचा उतार आहे। पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असंही म्हणतो। आता ही सहल कुठे पोहोचलेली आहे, सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये। आता आपण घाट उतरून खोपलीकडे चाललेलो आहोत। ही सहल आता घाट उतरून खोपलीच्या दिशेने निघालेली आहे। हा पश्चिम घाटातला बोर घाट आहे, हा खंडाळा घाट म्हणून देखील ओळखला जातो। विद्यार्थ्यांनो, पश्चिम घाट आणि पूर्व घाट असे प्राकृतिक भाग आपल्या भारतीय भूरचनेत किंवा भारतीय जे द्वीपकल्पीय भाग आहे याच्यामध्ये पडलेले पाहायला मिळतात। आणि हा भाग महाराष्ट्राच्याच भागात आहे। महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजेच पश्चिम किनारपट्टीकडील जी पर्वतरांगा आहेत यामुळे जे निर्माण झालेला तीव्र उतार आहे त्याला पश्चिम घाट असं म्हटलेलं आहे। या घाटामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींची दाट वन त्या ठिकाणी दिसत आहेत। अशी वन सिंहगडाच्या परिसरातही पाहिली, ती सागाची झाडं आहेत। हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षांचा आहे। या भागात अनेक वनराया व देवराया दिसत आहे। पानझडी वन म्हणजे ज्या झाडांची पानं गळून पडतात अशा वनस्पतींना पानझडी वन म्हणतात। सागाची पानं ही लवकर झडतात म्हणून अशा वनांना पानझडी वन म्हटलेलं आहे। आता पुढे हवामानाच्या बाबतीतला जो बदल आहे तो विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे की आता विद्यार्थ्यांना गरम व्हायला लागले आणि घामही येतो आहे। तर हवेच्या बदलाची जाणीव तुम्हाला होत आहे, हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो आहे। कारण आपण जसजसा समुद्री भागाकडे जात आहोत तसतशी हवेतली आर्द्रता त्या ठिकाणी वाढत आहे आणि त्यामुळं आपल्याला उबदार आणि दमट असं वातावरण पाहायला मिळतं आणि त्यामुळं घाम येतो आणि त्वचा चिकट झालेली आपल्याला जाणवत असते। जसजसं आपण समुद्राच्या जवळजवळ जाऊ तसतसा आपल्याला हा बदल पाहायला मिळत असतो। आता सर्व विद्यार्थ्यांना पुढे एक समुद्र दिसला, त्याचं नाव अरबी समुद्र। अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत। तिथं तुम्ही शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे माहिती घ्यायची। आता तलाठी कार्यालयात हे विद्यार्थी जाणार आहेत आणि या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तलाठी कार्यालयातील माहिती विचारण्यासाठी त्यांनी जी काही प्रश्नावली तयार केली होती ती प्रश्नावलीच्या आधारे त्यांना तिथं माहिती मिळवायची आहे। आणि मग यांनी ती माहिती मिळवली। पुढे जेवणानंतर समुद्रकिनाऱ्यावरती ही विद्यार्थी जाणार आहेत आणि त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी प्रथमच हा समुद्री भाग किंवा समुद्र पाहिलेला आहे। तर आतापासूनच समुद्राच्या चित्तथरारक दृश्यांची कल्पना करत हे विद्यार्थी आहेत। तो कसा असेल, तिथे नेमकं काय असेल, का फक्त पाणीच असेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे। आता अभिराम खरं तेव्हा शिक्षिका अभिराला सांगते की खरं आहे, आता आपण किनारपट्टीवर जाऊया। तिथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षिकेने दिलेली आहे। कुलाबाग किल्ला, त्याला अलिबाग किल्ला असंही म्हणतात। यावेळी आपल्याला भरतीओटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून दूर समुद्रात आहे। इयत्ता नववीमध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण अभ्यास केला आहे। लाटांनी तयार केलेली काही भूरूपे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत। तुम्ही काही सागरी भूरूपांची नावे सांगू शकाल? इथं नववीचा उल्लेख यासाठी केलेला आहे की सहलीमध्ये नववीचे विद्यार्थी देखील आहेत। तर अशा पद्धतीनं सागरी किनारी गेल्यानंतर पुळण, सागरी गुहा, तरंग घर्षित मंच, वाळूचा दांडा इत्यादी गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळाल्या। त्याचा अभ्यास तुम्हाला इयत्ता आठवीमध्ये आहेच, पुढे आहेच।
परंतु पुळ आणि सागरी गुहा कशा तयार होतात याची माहिती देखील त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळालेली आहे। काही विद्यार्थी घोडागाडी तसेच घोड्यावर बसण्याचा आनंद देखील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतो। हा किल्ला पाण्यात बांधला आहे, इतर दोन किल्ले जमिनीवर आहेत। हा किल्ला तरंगघर्षित मंचावर बांधला आहे, पाण्याने वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग असं म्हणतात। या ठिकाणी सागरी भागातील दुर्गाचा प्रकार देखील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळालेला आहे। अशाच प्रकारे जंजिरा, जलदुर्ग ही नावं देखील विद्यार्थ्यांनी ऐकली असतीलच, आणि अशी ही जलदुर्ग किल्ला विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे। या ठिकाणी मासेमारी आणि शेती हे दोन्ही व्यवसाय विद्यार्थ्यांना पाहायला मिळालेले आहेत। अशा पद्धतीने ही सहल विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी पोहोचली, अलिबागपर्यंत पोहोचलेली आहे। नळदुर्ग ते अलिबाग या ठिकाणी विद्यार्थ्यांची सहल पोहोचलेली आहे, आणि आता विद्यार्थ्यांची सहल परत त्या ठिकाणी फिरत आहे। आता या पाठातून, या संवादातून आपण काय शिकलो, तर या संवादातून आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकलो आहे म्हणजे महाराष्ट्राच्या एका भूप्रदेशातून दुसऱ्या भूप्रदेशात जात असताना आपल्याला विविध ठिकाणी विविध प्रकारची भूरचना, विविध प्रकारचं पर्जन्यमान, डोंगराळ प्रदेश, सपाटी मैदानी प्रदेश, हवामान इत्यादी गोष्टीमधला बदल आपल्याला लक्षात आला, की यावरून असं लक्षात येतं की सर्वत्र सारखंच प्राकृतिक रचना नसते, तर प्राकृतिक रचनेत हवामानात विविध प्रदेशानुसार आपल्याला बदल पाहायला मिळतो। आणि आता विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट लेक्चर 3 यामध्ये आपण टॉपिक नेम, स्थान व विस्तार यांची माहिती घेणार आहोत। या ठिकाणी आपलं लेक्चर संपलेलं आहे। थँक्यू।